आपण सर्वजण आता घरामध्ये पूर्णपणे लॉकडाऊन झालेलो आहोत. आपला वेळ चांगल्या पद्धतीने कसा घालवता येईल हा माझा प्रयत्न आहे. त्याच्या अंतर्गतच मी सायन्समधला एक टॉपिक घेऊ इच्छितो, दॅट इज नथिंग बट फ्रेम ऑफ रेफरन्स. अगदी साध्या आणि सरळ भाषेत तुम्हाला समजावण्याचा मी प्रयत्न करतो आहे. इफ आय एम गोईंग टू आन्सर सिम्पल क्वेश्चन, व्हेअर इज दिस ग्लास, हा पाण्याने भरलेला ग्लास कोठे आहे, तर तुम्ही त्याचं उत्तर देणार द ग्लास इज ऑन टेबल, तो ग्लास हा टेबलवरती आहे. तुम्ही आता कुठेतरी तुमच्या घरामध्ये कदाचित उभे असाल आणि जर का तुम्हाला विचारलं कोणीतरी समोर आस येऊ फोनवरून विचारलं की तुम्ही कुठे आहात, तुम्ही सांगणार की मी माझ्या रूममध्ये आहे. याला जर विचारलं असं या माणसाला की तो कुठे आहे, तो म्हणेल की मी आय एम सिटिंग इन द विंडो इन साईड माय हाऊस. ठीक आहे ना. कोणी बाहेरून घरातून पाहतो आणि त्याला प्रश्न विचारेल तुझी कार कुठे आहे, तर तो सांगेल की माझी कार ही ट्रीच्या जवळ आहे. थोडक्यात मी प्रयत्न काय करतो आहे, इन ईच अँड एव्हरी केस हिअर व्हेअर आर यू ऑर व्हेअर इज दॅट बॉडी, या दोन प्रश्नांचं उत्तर तुम्ही देत आहात. थोडक्यात काय, तर तुम्ही कुठे आहात आणि ह्या वस्तू कुठे आहात. येथे जर सांगायचं झालं तर हा मुलगा या रस्त्यावरती जातो आहे, ही मुलगी तिकडनं येत आहे. देअर इज ए गर्ल हु इज सिटिंग ऑन दिस स्टेप्स स्टेप. आता या सर्व केसमध्ये काय होते आहे की तुमची पोझिशन आयदर तुमची किंवा ह्या कारची किंवा एखाद्या वस्तूची पोझिशन मला सांगायची आहे. तर ती पोझिशन सांगत असताना, ते ठिकाण सांगत असताना तुम्ही दुसऱ्या वस्तूचा उपयोग करत आहात हे तुमच्या लक्षातसुद्धा येत असेल. मी फक्त असं म्हटलं की तो ग्लास तेथे आहे, तर तेथे आहे पूर्ण उत्तर होत नाही. परंतु ग्लास नेमका कुठे आहे, तर ग्लास इज ऑन द टेबल, म्हणजे ह्या टेबलच्या सहाय्याने तुम्ही ग्लासची पोझिशन सांगितली. अशा वेळेस ह्या टेबललाच फ्रेम ऑफ रेफरन्स असं म्हणतात. तसंच तुमच्या बाबतीत जर का विचार केला की व्हेअर आर यू, तर तुम्ही सांगणार आय एम इनसाइड द रूम, म्हणजे रूम ही तुमची फ्रेम ऑफ रेफरन्स झाली. व्हेअर इज दिस मॅन, द मॅन इज ॲक्च्युली इन विंडो, खिडकीमध्ये बसलेला आहे तो मनुष्य. आता लॉकडाऊन झालेला आहे लक्षात ठेवा, म्हणजे ही विंडो किंवा हे त्याचं घर हे त्याची फ्रेम ऑफ रेफरन्स. आणि तुम्ही उत्तर दिलं होतं या कार संदर्भामध्ये की कार कुठे आहे, तर तुम्ही सांगितलं होतं की कार इज नियर द ट्री, म्हणजे ट्रीचा उपयोग करून घेतला ह्या कारची पोझिशन सांगण्यासाठी, म्हणून ट्रीला फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणतात. ह्या रूमला तुमची फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणतात, या विंडोला या घराच्या खिडकीला तुमची ह्या माणसाची फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणतात. ऑफकोर्स दिस रोड इज ॲक्टिंग अ द फ्रेम ऑफ रेफरन्स नॉट ओनली फॉर दिस बॉय ऑर दिस गर्ल एज वेल. सिमिलरली द स्टेप्स ऑफ द हाऊस इज ॲक्टिंग अ द फ्रेम ऑफ रेफरन्स फॉर दिस गर्ल. बॉटम लाईन सेंटेन्स सांगतो, जर तुम्हाला कोणी फ्रेम ऑफ रेफरन्स विचारलं तर काय, तर फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे अशी एखादी वस्तू, म्हणजे त्या टेबल, एखादं ठिकाण म्हणजे घर किंवा ही खिडकी, किंवा एखादं लोकेशन म्हणजेच तुमची रूम, की ज्याच्या सहाय्याने तुम्ही ह्या ग्लासची पोझिशन सांगतात, तुमची स्वतःची पोझिशन सांगतात, तुमचं स्वतःचं लोकेशन सांगतात. ह्या घराला, ह्या तुमच्या रूमला, ह्या टेबललाच फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणतात. तसंच ह्या कारची पोझिशन सांगण्यासाठी तुम्ही ट्रीचा उपयोग केला, ह्या ट्रीला फ्रेम ऑफ रेफरन्स असं म्हणतात. या स्टेप्सला फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणणार, या ठिकाणी या दोघांसाठी ह्या रोडला फ्रेम ऑफ रेफरन्स असं म्हणतात. शेवटी जर का प्रश्न तुम्हाला विचारला या माणसासंदर्भात की हा मनुष्य कोठे आहे, तर तुम्ही सांगणार दॅट मॅन इज ऑन अर्थ, म्हणजे अर्थ ही शेवटची तुमची फ्रेम ऑफ रेफरन्स झाली. फ्रेम ऑफ रेफरन्स इज सर्टन थिंग बाय विच यू कॅन गिव एक्झॅक्ट पोझिशन ऑफ ए बॉडी. मग फक्त पोझिशनच सांगायचं असं नाही, तर पोझिशन व्यतिरिक्त ती वस्तू, तो बॉय, ती कार मोशनमध्ये आहे का थांबलेली आहे हे सुद्धा सांगू शकतात. अगदी सिम्पल उदाहरण घेऊया आपण. मी ह्या ट्रीला जर का ह्या बॉयची फ्रेम ऑफ रेफरन्स म्हटलं आणि जर का ह्या बॉयची पोझिशन ह्या ट्रीपासून जर का पुढे सरकली, पुढे जर का हा बॉय जर गेला, तर तुम्ही सांगणार की त्याची पोझिशन ह्या ट्रीपासून जास्त दूर जाते, म्हणजे तो मोशनमध्ये आहे. किंवा ही गर जर का ह्या ट्रीकडे येत असेल तर ते अंतर कमी होते, म्हणजे या ट्रीवरून तुम्ही सांगू शकता की ह्या मोशनमध्ये आहे किंवा नाही.
कार जर का ह्या ट्रीच्या शेजारीच थांबलेली असेल आणि त्याच्यातलं अंतर कमी जास्त होत नसेल, तुम्ही सांगितलं द कार इज ॲट रेस्ट. मी जर का फक्त असं हे कारचं चित्र काढलं असतं आणि तुम्हाला जर का असं विचारलं असतं, फक्त तुम्हाला कारच दाखवली असते अशी फक्त, आणि तुम्हाला असं विचारलं असतं की कार मोशनमध्ये आहे का स्थिर आहे, तर तुम्ही याचं एक्झॅक्ट आन्सर देऊ नाही शकत. कारण असं की तुम्हाला त्याच्या शेजारी एखादी वस्तू काढावी लागेल, तरच तुम्ही ती कार मोशनमध्ये आहे किंवा काय हे सांगू शकता. म्हणजे मी असं म्हणेल की समजा मी इथे जर का असं लांब अंतरावरती एखादी ट्री काढली असती समोरला एक दिस आणि तिथून असा रोड दाखवला असता जस्ट लाईक दिस, आणि सुरुवातीला म्हटलं असतं की कार या ठिकाणी होती समवेअर हियर, नंतर कार या ठिकाणी आली समवेअर हियर, मग तुम्ही सांगणार की ह्या ट्रीपासून त्याची पोझिशन बदलते आहे म्हणजे कार मोशनमध्ये. दिस इज हाऊ दिस ट्री ऑर दिस रोड इज ॲक्टिंग अ फ्रेम ऑफ रेफरन्स. बॉडीची एखाद्या वस्तूची स्वतः तुमची पोझिशन सांगणं आणि तुम्ही पुढे येत आहात का मागे जात आहे का थांबलेल्या आहात हे सांगणं, ज्याच्या सहाय्याने सांगणं, त्या दुसऱ्या वस्तूला फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणतात. पोझिशन आणि थांबलेला आहात का मोशनमध्ये आहे म्हणजे स्टेट ऑफ मोशन सांगणं, त्यालाच ज्याच्या सहाय्याने सांगणं त्यालाच फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणतात. फ्रेम ऑफ रेफरन्स इज सर्टन थिंग बाय विच यू कॅन गिव पोझिशन ऑफ अ बॉडी अँड स्टेट ऑफ द मोशन ऑफ द बॉडी इज कॉल्ड एज फ्रेम ऑफ रेफरन्स. आय एम रिपीटिंग माय वर्ड्स, लिसन केअरफुली. फ्रेम ऑफ रेफरन्स इज सर्टन थिंग विथ विच यू कॅन गिव एक्झॅक्ट पोझिशन ऑफ अ बॉडी अँड ऑल्सो गिव स्टेट ऑफ मोशन ऑफ द बॉडी. सो दिस इज हाऊ यू कॅन अंडरस्टूड फ्रेम ऑफ रेफरन्स. लक्षात घ्या, ह्या फ्रेम ऑफ रेफरन्स व्यतिरिक्त पुढचेसुद्धा टॉपिक मी अपकमिंग व्हिडिओमध्ये टाकतो आहे. आपण सर्वजण घरात लॉकडाऊन झालेलो आहोत, घरातच राहा तरच तुम्ही राहू शकता, तरच तुमचा पुढचा अभ्यास घेऊ शकतात. बऱ्याच वेळेस आपण टी व्हीवरसुद्धा ऐकलं सर सलामत तो पगडी 50, स्वतःवरती घ्या आणि घाबरू नका पण थांबूसुद्धा नका, काहीतरी करत राहा. मी असं नाही म्हणत की हे व्हिडिओज पहा, दुसरे व्हिडिओ पहा, परंतु काहीतरी प्रयत्न करत राहा. रुक जाना नहीं तू कभी हार के, काटो पे चल के मिलेंगे साए बहार के, हो राही हो राही हो राही. अजून काही पुढची व्हिडिओ टाकतो आहे, वेट फॉर दॅट. सी यू नेक्स्ट टाइम.